कोरोनाचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी MD सिंह यांनी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले. कोरोना व्हायरस COVID-2019 ने सध्या संपूर्ण जगात संकट उभे केले आहे. यापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी MD सिंह यांनी म्हटले आहे. कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून या रोगाची लक्षणे आढळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे त्वरित उपचारासाठी दाखल व्हावे. परंतु आज पावता कोरोनाचा एकही संशयित रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आढळून आला नाही, त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र याबाबत दक्ष राहून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय स्तरावर कॉरोटाईड वार्ड तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात 104 हा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी आणि नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून नागरिकांना शंका कुशंकाचे निराकरण करता येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर किंवा वरील सदस्यांना संपर्क करावा. कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घेणे हे सर्वोत्तम औषध आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत नागरिकांनी साबणाने स्वच्छ हात धुवावे. शिंकताना, खोकलताना व बाहेर फिरताना नाकावर तोंडावर रुमाल लावणे, सर्दी व फ्ल्यू सदृश्य लोकांशी संपर्क टाळणे, गर्दी असलेले कार्यक्रम, मंदिर परिसरातील कार्यक्रमाला न जाणे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. कोरोना आजाराची लक्षणे प्रामुख्याने सर्दी, खोकला, गंभीर स्वरूपाच्या श्वसन संस्थेची लक्षणे, अचानक येणारा तीव्र ताप, घसा येणे, गिळ्याला त्रास होणे, दम लागणे, निमोनिया, पचन संबंधी लक्षणे, अतिसार, मूत्रपिंड रिकामे होणे आदी लक्षणे आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN News चे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.